सर, काल आपण देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे, यानंतर कुठेतरी चर्चेला उठणार आहे, नेमकी भेटीचं कारण काय? नाही, मुळात असं आहे की कुठली बैठक वगैरे काही नव्हती. आम्ही सन्माननीय नेते बाळा अंगावकर साहेब सरदेसाईंनी आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची फक्त सदिच्छा भेट घ्यायला गेलो होतो. सदिच्छा भेट घेतली आम्ही आणि परत आलो. सर, लोकसभेत मनसेने भाजप यांची युती होणार का? जर झालीच तर मनसे किती जागा लागेल? नाही, मुळात असं आहे की युती आघाडी हे जे विषय आहे ते माझ्यासारख्या सामान्य महाराष्ट्र सैनिकाचे विषय नाही, ते सन्मान्य राजसाहेबांचे विषय आहे. जो निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल आणि ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. आम्ही काल जे भेटलो फक्त एक सदिच्छा भेट होती. सर, काल अजित पवार गटावरनं एक म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे, यानंतर मनसे अधिकृत या पेजवरनं एक टीका करण्यात आली अजित पवार यांच्यावरती, कसं बघता तुम्ही? मुळात असं आहे की बघा, नियती तिचं वर्तुळ पूर्ण करत असते. तुम्ही जे पेराल तेच उगवतं. जे राष्ट्रवादीनेच पेरलंय तेच राष्ट्रवादीमध्ये उगवतोय. असा शेवटचा प्रश्न करतो. रश्मी ठाकरे यांच्यानंतर आता शर्मिला ठाकरे देखील राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाही, असं काही नाही.